श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ देवांचा मंगळ विड्यातून मुक्काम उठला आणि श्री स्वामीदेव पुण्यभूमी पंढरपूरच्या दिशेने क्रमण करते झाले. स्वामींचं क्रमण पंढरपूरच्या दिशेने सुरू झालं आणि स्वामीदेव भीमेच्या काठावर येऊन उपस्थित झाले. भीमेचं पात्र पार करून पंढरपूरमध्ये प्रवेश करायचं आहे, मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने श्रावण महिना होता. भीमेच्या पाण्याला महापूर आला होता. भीमेने जणू काही रुद्र रूप महारुद्र रूप धारण केलं होत. भीमेचा प्रवाह एवढा जलद गतीने वाहत होता कि त्या प्रवाहावर नजर सुद्धा टिकत नव्हती अशी परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे पलीकडे अनेक यात्रेकरू, भक्तगण, वारकरी, गावकरी येऊन थांबले होते आणि नावाने कधी आपली नाव त्या भीमेच्या पात्रामध्ये सोडतोय आणि आम्हाला पैल तिरी घेऊन जातोय यासाठी प्रत्येक जण प्रतीक्षा करत होता. आणि त्या प्रापंचिक जीवांच्या मध्ये हा परमात्मा श्री स्वामी समर्थ येऊन दाखल झाले आणि स्वामी त्या नावाड्याला सांगू लागले, अरे ए बाबा, चल आम्हाला घेऊन तुझ्या नावेतून पैल तिरी घेऊन चल. आता विचार करा, त्या नावाड्याचं नशीब किती थोर होत, कारण जो स्वतः परमात्मा, जे स्वतः परब्रह्म असंख्य जड जीवांना पैल तिरी घेऊन जात, तो परमात्मा प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ त्या नावाड्याला सांगताय, अरे तुझ्या नावेतून आम्हाला पैल तिरी घेऊन चल. मात्र त्या नावाड्याने या परमात्म्याला ओळखलं नसल्याने त्याने त्या नावाड्याने स्वामींकडे एक तीक्ष्ण नजर टाकली आणि काय म्हणाला, अहो बुवा, ओ भीमेला आलेला पूर आपण पाहत नाही का? अहो नावही जाईल आणि जीवही जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मी काही या पाण्यामध्ये माझी नाव घालणार नाही. तर स्वामी त्याला म्हणाले, अरे तू कशाला घाबरतोस, आम्ही आहोत सोबत. तो नावाडी काय म्हणाला, अहो बुवा, तुम्ही आहात सोबत, पण बुडू सोबत त्याच काय? कस असत, परमात्मा आपल्या समोर येऊन उभा राहतो, तो आपल्या उद्धारासाठी आपल्याकडे त्याच्या कृपा दृष्टीने पाहत असतो. मात्र आपण त्याच्या कृपेचा स्वीकार करण्याऐवजी त्यालाच अरे तू कोण असं विचारतो आणि या कालचक्राच्या घातचक्रामध्ये स्वतःला घालतो आणि मग येरझार जी आजपर्यंत चालू होती तीच यापुढेही चालू राहते. म्हणून परमात्म्याला ओळखणं अत्यंत आवश्यक, भगवंताला ओळखता आलं पाहिजे. आणि परमात्म्याला जर ओळखायचं असेल तर आत्मस्वरूपाची ओळख व्हायला हवी. आत्मस्वरूपाची ओळख झाली की परमात्म्याला ओळखणं कठीण नाही. मात्र त्या नावाड्याचं नशीब तेवढंच होत, त्यामुळे त्याने स्वामीना पहिलं तरी नेण्यासाठी आपली नाव त्या पाण्यामध्ये सोडण्यास नकार दिला. स्वामींनी त्याच्याकडे स्मित हास्य करून पाहिलं आणि तिथे जमा झालेल्या
त्या सर्व प्रापंचिक जीवांकडेही पाहिलं, कारण ते प्रापंचिक जीव या परमात्म्याला वेडा समजून त्याच्याकडे पाहून हसत होते, कारण त्यांच्या दृष्टी समोर अविद्येचा पडदा होता. अविद्येचा पडदा असेल तर सत्याचं दर्शन घडत नाही, आणि म्हणून अविद्येचा नाश करण्यासाठी सद्गुरु चरण धरावे आणि विद्या प्राप्तीचा ध्यास घ्यावा. श्री स्वामी समर्थ स्वामींनी त्या सर्वांकडे एक वार पाहिलं आणि स्वामी त्या रुद्र रूप धारण केलेल्या भीमेच्या पाण्यामध्ये म्हणजेच त्या महापुरामध्ये आपला पहिला पाय टाकणार, आपलं पहिलं पाऊल टाकणार. एवढ्यात सर्व तिथे उपस्थित असलेले जे जडजीव होते त्याने एकच हलकल्लोळ केला आणि म्हणे, अहो बुवा आपण पाण्यात जाऊ नका, आपण वाहत जाल. आणि असं म्हणून ते सर्व जडजीव काठापासून दूर पडू लागले, कारण जर का हे बुवा पाण्यात बुडाले तर आधारासाठी आपला हात धरतील आणि आपल्याला ही सुद्धा त्या महापुरामध्ये वाहून जावं लागेल. म्हणून सर्व जीव त्या किनाऱ्यापासून दूर पडू लागले. स्वामींनी मात्र त्या जडजीवांकडे पाहण्याचं कारण नव्हतं. स्वामींनी आपलं पहिलं पाऊल त्या भीमेच्या पाण्यामध्ये टाकलं, जणू काही ते वामनाचं पाऊल ठरावं, आणि भीमेच्या पाण्याला आलेला तो महापूर आहे तो जणू काही शांत झाला. आणि श्री स्वामी समर्थ देव निश्चलपणे निर्भयपणे त्या भीमेच्या पाण्यावरून चालत पैल तीराला म्हणजे पंढरपूरला जाऊन उपस्थित झाले. आता आपण म्हणाल, अरे बाबा हे खरोखर घडलं का, यामध्ये सत्य किती आणि आभास किती. स्वामी भक्त हो, स्वामींच्या कृपेनं एक नम्र निवेदन आपल्या चरणी करतो आणि ते म्हणजे या ब्रह्मांडामध्ये श्री स्वामी समर्थ देवांसारखा महान योगी कोणीही नाही, यापूर्वीही नव्हता आणि यानंतर सुद्धा होण्याची सुतराम ही शक्यता नाही. आता महान योगी म्हणजे काय, तर जो योग्यांचाही योगी आणि आपल्या माहितीसाठी आपल्या चरणी निवेदन असं आहे की योग दर्शन जे आहे भगवान पतंजलीने ज्याची रचना केली आहे त्यामध्ये त्यांनी पंचप्राणांविषयी भाष्य केलेलं आहे. पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. प्राण तोच आहे, त्याला त्याच्या क्रियेनुसार ही नामावली प्राप्त झाली आहे. प्राण जो आहे त्याचं क्षेत्र नासिका क्षेत्रापासून म्हणजे नासिकेपासून हृदयापर्यंतच क्षेत्र आहे. अपान जो आहे त्याच नाभीपासून पायाच्या तळव्यापर्यंत त्याचं क्षेत्र आहे. व्यान जो आहे तो संपूर्ण शरीराला व्याप्त करून असतो, म्हणजे संपूर्ण शरीर हे त्याचं क्षेत्र आहे. समान जो आहे त्याच क्षेत्र हे कंठापासून नाभीपर्यंत आहे. आणि जो उदान वायू आहे त्याच क्षेत्र हे कंठापासून सहस्रारपर्यंत आहे, मूर्धापर्यंत. आता अपान उदान वायू जो आहे, उदान वायू हा उत्क्रांती घडवून आणणारा आहे, जो ऊर्ध्वगतीने घेऊन जातो. आणि या उदान वायू मध्ये संयम करून ज्या योग्याने त्या उदान वायूवर विजय प्राप्त केला
तो योगी कधीही पाण्यामध्ये बुडत नाही, समर्थ चिखलामध्ये तो फसत नाही आणि काट्या कुट्याने तो कधीच बाधित होत नाही। तो काट्यांमध्ये झोपला तरी सुद्धा त्या काट्यांचा त्याच्यावर यत्किंचितही परिणाम होत नाही, असा हा उदान वायू आहे। त्या उदान वायूवर विजय मिळवला तर माणूस योगी जो आहे तो पाण्यावरून सुद्धा चालत जातो, जणू काही तो जमिनीवरून चालतोय तशा प्रकारे, कारण तो आपल्या शरीराला हलक करतो आणि वरती उचलून धरतो। त्यामुळे श्री स्वामी समर्थ देवाने जी लीला केली, ते भीमेच्या पाण्यावरून चालत गेले, तो आभास नाही, ते परम सत्य आहे, कारण श्री स्वामी समर्थ देव या ब्रह्मांडातील महान योगी आहेत, योग्यांचेही योगी, आणि म्हणून ते त्या भीमेच्या पाण्यावरून लीलया चालत गेले आणि पंढरपूर मध्ये त्यांनी प्रवेश केला। काठावर उभ्या असलेल्या त्या सर्व जडजीवांनी आपले नयन विस्फारून ती घटना पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं, आपण ज्याला वेडा समजत होतो तो वेडा नाही, तर तो अखिल ब्रह्मांडाला वेड लावणारा आहे। आणि ते सर्व तिथूनच त्यांना नतमस्तक झाले। पंढरपूर मध्ये स्वामीने प्रवेश केला आणि तिथे तर विठू नामाचा गजर चालू होता आणि पांडुरंगाच्या भक्तांनी वारकऱ्यांनी पाहिलं, अरे एक चैतन्य पाण्यावरून चालत येत आहे, हे चैतन्य म्हणजे पांडुरंगच आहे आमचा, असं समजून त्यांनी पांडुरंग 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 असा जयघोष चालू केला। स्वामी काठावर आले, पंढरपूरच्या किनाऱ्यावर आले, सर्वांनी स्वामी देवांच्या दर्शनासाठी त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले, माथा टेकताय, कोणी आणून त्यांना तुलसीचा हार अर्पण करताय। पांडुरंगाने पाहिलं, अरे परमात्मा आपल्या भूमीमध्ये आलाय। पांडुरंग सुद्धा लगबगीन परमात्मा श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी निघाले आहेत। आता रखुमाईनेही पाहिलं, अरे हे पांडुरंग एवढ्या लगबगीने का निघाले, तर मातेच्याही लक्षात आलं की परमात्मा भीमा काठावर येऊन उपस्थित झाला आहे। त्यामुळे माता रखुमाईने सुद्धा आपला पांडुरंगाशी असलेला राग रुसवा बाजूला सारला आणि माता सुद्धा परमात्मा श्री स्वामी समर्थ देवांच्या स्वागतासाठी त्या भीमा काठावर उपस्थित झाली। पांडुरंग आणि माता रखुमाईने स्वामी देवांचं स्वागत केलं आणि पांडुरंग आणि रखुमाईच मिलन झालं, त्याचा राग रुसवा दूर झाला, भक्तगणाने विठू नामाचा जयघोष केला आणि श्री स्वामीदेव त्या पुण्यभूमीमध्ये पंढरपूर मध्ये काही दिवस निवास करते झाले श्री स्वामी समर्थ।